लिंगनूर कापशी गावची श्री भावेश्वरी देवराई पर्यावरण पूरक ठरेल, सरपंच स्वप्नील कांबळे यांचे प्रतिपादन. लिंगनूर ग्रामपंचायत आणि फिरोज चौस यांची सृष्टी पर्यावरणवादी संघटना निप्पाणी यांच्या संयुक्त विद्यमाने लिंगनूर कापशी तालुका कागल येथे श्री भावेश्वरी देवराई निर्मितीचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी सरपंच स्वप्नील कांबळे यांनी सर्वांना पर्यावरण व वृक्ष लागवड याविषयी मार्गदर्शन केले. लिंगनूर कापशी या प्राथमिक शाळेत 2006 ते 2016 अखेर 10 वर्षे प्राथमिक शिक्षक म्हणून काम पाहिले आणि डिजिटल क्लासरूम सुरू करणारे नामदेव चौगले या उपक्रमशील व विद्यार्थीप्रिय शिक्षकांनी ग्रामपंचायत लिंगनूर कापशी व सृष्टी पर्यावरणवादी संघटनेशी समन्वय साधून भावेश्वरी देवराई निर्मितीमध्ये सहकार्य केले. प्रारंभी गावातून वृक्षदिंडी काढून जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमासाठी पंचायत समिती माजी सभापती विश्वास भाऊ कुराडे, प्राध्यापक शिवाजी मोरे, माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मयूर आवळेकर आदींनी माध्यमांशी वनराई संदर्भात माहिती दिली. भावेश्वरी देवराई निर्माण करत आहोत, त्यातली सर्व झाडे आम्ही जगवून पुढे भविष्यात चांगली देवराई निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न राहील. आणि त्या ह्या सगळ्यासाठी सर्व ग्रामस्थ, शाळा, शिक्षक या सर्वांनी आम्हाला या ठिकाणी मदत केली आहे, त्या सर्वांचं ग्रामपंचायतच्या वतीनं मी आभार मानतो. धन्यवाद. याचा खूप मोठा आनंद आहे. आणि त्यानंतर एकाच महिन्यामध्ये 2 ठिकाणी देवराई निर्माण करत असताना त्या ग्रामपंचायतीने केलेलं सहकार्य खूप महत्त्वाचं आहे. कारण गेल्या 20 तारखेला अशाच प्रकारचा नृसिंह देवराईचा अर्जुनी या ठिकाणी वृक्षारोपणचा कार्यक्रम झाला. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं आमचे हे लिंगनूरची ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक या सगळ्यांनी एक विनंती केली की सर अशाच प्रकारचा उपक्रम आम्हाला देखील करायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही थोडं सहकार्य केलं तर खूप चांगली गोष्ट होईल. आणि त्यानंतर आम्ही आमचे मित्र आणि सृष्टी पर्यावरणवादी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय फिरोज चौस यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर 3-4 वेळा या ठिकाणची पाहणी करून आज आम्हाला खूप आनंद होत आहे की अशा प्रकारच्या देवराई जर प्रत्येक गावामध्ये जर निर्माण झाल्या तर निश्चितपणानं हे जे वाढलेलं प्रदूषण आहे तर ते प्रदूषण कमी होईल आणि पर्यावरण वाढीसाठी तुम्ही आम्ही निश्चितपणानं चांगला प्रयत्न करू शकतो आहे. या गावामध्ये सुद्धा या गावातील महालक्ष्मी हायस्कूल लिंगनूर, त्याचप्रमाणे जीवन शिक्षण विद्यामंदिर लिंगनूर, सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि डेप्युटी सरपंच या सगळ्यांनीच यामध्ये अगदी सक्रियतेनं भाग घेतल्यामुळं आजचं हे आमचं जे स्वप्न होतं ते स्वप्न साकार होताना दिसते. धन्यवाद. मी फिरोज चौस. गेली 30 वर्ष आम्ही पर्यावरणासंबंधी कार्य करत असतो आणि विविध ठिकाणी वृक्षारोपणचा कार्यक्रम घेतच असतो. अनुभवापोटी असं शिकलं की वेगवेगळ्या रस्त्याच्या कडेला किंवा सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करून डेव्हलपमेंटच्या नावानं परत वृक्षतोड होते. त्याच्यापेक्षा आम्ही वेगवेगळ्या गावामध्ये असलेल्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणारी गायरानमध्येच जर देवराई रूपानं आपण वनराई निर्माण केली तर त्याचं जतन चांगल्या पर्यायानं होतं. त्यासाठी प्रत्येक गावामध्ये आपण देवराई निर्माण करण्याचा एक ध्येय ठेवून सुरुवात आम्ही केलेली आहे. आता ही दुसरी देवराई आहे. आशा करतो की आजूबाजूच्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये अशाच प्रकारे उपक्रम राबून परिसर हिरवागार आणि निसर्ग संपन्न करतील आणि पर्यावरण रक्षणाला हातभार लागेल. धन्यवाद. गावोगावी जंगलतोड जी झाली त्याच्यामुळं पक्षी आणि प्राणी यांचा निवारा आपण हिरावून घेतलेला आहे. आज या देवराईच्या निर्मितीतून पक्ष्यांना आणि प्राण्यांना त्यांचं घरटं आणि अन्नछत्र पुन्हा बहाल करण्याचाच हा प्रयोग आहे. आणि या देवराया गावोगावी निर्माण झाल्यानंतर नक्कीच पिकावर जी दासाडी होते पक्ष्यांच्या किंवा प्राण्यांच्या हल्ल्यातून, कारण ते पोट भरून आपलं जगण्यासाठी येत असतात, साठवण्यासाठी नाही. आणि या झाडा ही फळझाडं लावलेली आहेत, देशी झाडं लावलेली आहेत, याची फळं जी आहेत ती खाऊन पक्षी जे जगतील या ठिकाणी घरटी करतील तर त्याच्यामुळं आसपासच्या शेतीवरचा ताणसुद्धा कमी होणार आहे. त्यामुळे गावकऱ्यांना मी आवाहन करतो की ही झाडं जगवावी. धन्यवाद. आज आपल्या लिंगनूर गावामध्ये ग्रामपंचायत लिंगनूर कापशी व सृष्टी पर्यावरणवादी संघटना व हायस्कूल लिंगनूर व जीवन शिक्षा विद्यामंदिर यांच्यामार्फत व ग्रामस्थ लिंगनूर यांच्यामार्फत आपण देवराई या कार्यक्रमांतर्गत वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आज आपण इथं गायरांमध्ये घेत आहोत. तर शासनाच्या व पर्यावरणाच्या दृष्टीने आपल्याला देवराई करणे व देवराई करून गावामध्ये एक असं जंगल तयार करणे हा आपल्या ग्रामपंचायतीचा उद्देश आहे. या उद्देशामागचा खरा उद्देश असा आहे की पर्यावरणाचा समतोल राखणे, प्रचंड वृक्षतोड
आणि प्रदूषण वाढ यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चाललेला आहे, त्यामुळे वृक्ष लागवड करणे ही आता काळाची गरज बनलेली आहे व भविष्यात आपल्या पिढीसाठी आपल्याला जर कुठला ठेवा ठेवायचा असेल तर वृक्षांचा ठेवा आपल्याला ठेवावा लागेल। म्हणून आज मी आज इथं सर्व सर्व सर्वांच्या सहकार्याने देवराई निर्माण करण्याचा आज कार्यक्रम इथं वृक्ष लागवड करून राबवत आहोत। यानंतर आम्ही बिहार पॅटर्नमधून त्या वृक्षांचे संवर्धन करून 100% वृक्ष कसे जगतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। नमस्कार। यावेळी या कार्यक्रमास ग्रामसेवक वीरेंद्र मगदूम, प्राध्यापक शिवाजीराव मोरे, मेजर डॉक्टर अशोक डोनर, प्राध्यापक कांचन बिरनाले, शिवानंद चौगुले, सचिन थोरवत, अमर चौगुले, प्रशांत पवार, अशोक शिरोळे, डॉक्टर बी एन कराळे, फिरोज चाऊस, समीरा चाऊस, फिजा चाऊस, गुंडू आवळेकर, सुशील पाटील, विलास भोसले, नंदकुमार किलेदार, बाळू आवळेकर, धनाजी जाधव, एकनाथ कुंभार, अविनाश पवार, आबासो आवळेकर, रामचंद्र भारमल, आर एल आवळेकर, भोसले सर, एन सी सी विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते।